डीके मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे शानदार बहारदार वातावरणामध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा साजरा झाला। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही डीके मागासवर्गीय सामाजिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मुकुंदनगर तालीम संघ, तथागत बुद्ध विहार समिती आणि डीके मित्र परिवारानं या सोहळ्यास बहुमोल सहकार्य केलं। अण्णप्पा काणादी प्रशालेच्या प्रांगणात मंगलमय वातावरणात आणि मोठ्या थाटामाटात मंगल परिणय साजरा झाला। दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी डीके संस्थेच्या सामाजिक कार्याचं आणि संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे यांच्या उपक्रमशीलतेची प्रशंसा केली। डीके सामाजिक मागासवर्गीय बहुउद्देश सामाजिक संस्थेच्या वतीनं आजच्या या सामुदायिक विवाह ज्यांच्या प्रेरणेने आज जो विवाह होत आहे ते डीके बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक माननीय दशरथजी कसबे, माननीय गौतमजी कसबे उपस्थित असलेले सगळे बंधू भगिनी, आज गेल्या 15 वर्षापासून हा सामुदायिक विवाह होत आहे। आज 16वा वर्ष आज सातत्यानं न चुकता प्रत्येक वर्षी त्यांनी आज हा विवाह करण्यात आलेला आहे। डीके बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं गेल्या 15 वर्षामध्ये सामाजिक काम तर सातत्यानं वर्षभर चालू असतो। सामुदायिक विवाह असू द्या, लहान मुलांचं शाळेचं युनिफॉर्म असू द्या, पुस्तकं असू द्या किंवा कोणाला रक्तदान शिबिर असू द्या, असा अनेक कार्यक्रम ज्यांच्या वर्षभर सर्वसामान्य गोरगरीब आपल्या वस्तीतल्या असू द्या या सोलापूर शहरातल्या अनेक गोरगरीबांना त्यांचा आधार असतो, असे आपले गौतमजी कसबे असू द्या, आता दशरथजी कसबे असू दे, या सगळ्यांचं एक मनोगत असतं की आपल्या भागातल्या कुठलाही माणूस कुठल्याही कामामुळे वंचित राहू नये। कुठल्याही रेशन कार्डापासून ते असू द्या, त्यांच्या भागातल्या कुठल्या मूलभूत सुविधा असू द्या, मी नगरसेवक आहे का नाही हे न बघता, पण त्या भागातल्या लोकांना ज्या काही मूलभूत सुविधा मिळायला पाहिजे ते मूलभूत सुविधाही मी मिळवून देण्याचा सातत्यानं प्रयत्न त्यांनी आज आपल्या भागातून करत आहेत। खरंच मला कौतुक वाटतंय की या सामाजिक संस्थेच्या वतीनं त्यांनी राजकीय असू द्या, सामाजिक काम असू द्या किंवा त्यांच्या ज्या धार्मिक काम असू द्या, या सगळ्या कामामध्ये एक प्रकारचा त्यांनी आपल्या या भागातून लोकांना आपलंसं करून घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। समाजभूषण दशरथ कसबे, राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख आणि काँग्रेसचे नेते धानेश अचलारे यांनी डीके सामाजिक संस्थेच्या सेवाभावी वृत्तीचं कौतुक केलं। आज डीके बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या तरफे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला और इस कार्यक्रम में हमारे दोस्त दशरथ भाऊ कसबे, गौतम कसबे, उनके सभी जो ग्रुप है, पूरा टीम है, उन्हें तास सोशल ग्रुप राष्ट्रवादी पार्टी की तरफ से मुबारकबाद देता हूँ। अल्लाह ताला से हमारी दुआ है कि हमारे दोस्त ऐसे ही सामाजिक ऊपर हम रवाते रहे, हमारा साथ हमेशा इनके साथ रहेगा। जिस तरह हमारे साथी ने बताया कि हर सामाजिक क्षेत्र में जो दशरथ भाऊ जो काम है वो तारीफ काबिल है। अल्लाह ताला से हमारी दुआ है दशरथ भाऊ को, गौतम को आने वाले महानगर पालिका में हमारे साथ महानगर पालिका में आए। शुभेच्छा। आज सालाबाद प्रमाणे डीके मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था मुकुंदनगर जयंती उत्सव मंडळ तथागत बुद्धविहार समितीच्या सालाबादप्रमाणे सामुदाय सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। हा सामुदायिक विवाह सोहळा 16 वर्ष आज पूर्ण होत आहेत आणि आजच्या ह्या सामुदायिक विवाह सोहळ्याकरता सोलापूर शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार, सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय विजयकुमार देशमुख, तसेच सोलापूर शहरातले नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा सामुदायिक विवाह सोहळा
पार पडलेला आहे आणि सामुदायिक वसरण्यासाठी जे जे मान्यवर आले होते त्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार मानतो। असंच प्रेम असाच आशीर्वाद आमच्यावर ह्या नऊ वधूवरावर राहावा हीच विनंती करतो। लहान भाऊ गौतम कसबे माझे मोठे भाऊ तुपिक शेख यांच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक कार्य करावं गोरगरीबांचं कल्याण करावं आणि भविष्यात जे काय होईल तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं होईल हे ठाकूर सांगतो। मी होता सामाजिक कार्य आमचे मित्र मोठे बंधू श्री दशरथभाऊ कसबे मित्र परिवारतर्फे आतापर्यंत 16 वर्षात 400 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडले आहेत। तसेच सामाजिक कार्य गोरगरिबांना अन्नदान वाटप तसंच कोरोनामध्ये सर्व औषध गोळ्या वाटप असं सामाजिक कार्य कितीही सांगू दे तेवढं कमी आहे आणि ह्या सामाजिक कार्याला आमच्या दशरथभाऊ कसब्यांना मी शुभेच्छा देतो आणि सर्व वरवरांना शुभेच्छा देतो। यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, शिवानंद पाटील, संजय कोळी, अनंत जाधव, राजकुमार पाटील, श्रीकांत घाडगे, प्राध्यापक नारायण बनसोडे, अनिल गायकवाड, ॲडव्होकेट संजीव सदाफुले, कांत उघडे, माऊली पवार, विनायक विटकर, प्रवीण कांबळे, अजित गादेकर, नागेश गायकवाड, किसन जाधव, भाऊसाहेब रोडगे, आरपीआय गवई गटाचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमडे, पिंटू ढाबरे, श्रीदेवी फुलारे, के डी कांबळे आदींची उपस्थिती होती। या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी डीके संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे यांचं मार्गदर्शन लाभलं। कार्याध्यक्ष गौतम कसबे, बुद्धविहार समितीचे अध्यक्ष धीरजकुमार माने, उत्सव समितीचे अध्यक्ष प्रथमेश वाघमारे, कार्याध्यक्ष निरंजन बारशिंगे यांच्यासह तमाम पदाधिकारी, सदस्य आणि डीके मित्र परिवारानं विशेष परिश्रम घेतले आहेत।